नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू तीन जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता यातच आता मुख्यप्रतोद पद आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत गेले नाहीत ते अजूनही आमच्यासोबत आहेत त्यामुळे नवे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड असतील असं शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक दुपारी चार वाजता पार पडणार आहे या बैठकीच्या आधी दोन वाजता मुख्यमंत्री आणि सर्व आमदार खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ज अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत त्यानंतर बाळासाहेब भवनामध्ये शिंदे गटाच्या सर्व नेत्यांची आमदारांची खासदारांची आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा समान नागरी कायद्यावर आज स्थायी समितीची बैठक होणार आहे ही बैठक दुपारी तीन वाजता होणार आहे या बैठकीत समितीच्या सदस्यांना त्यांची मत विचारली जाणार आहेत तर समिती या समितीचे प्रमुख सुशील मोदी असणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेचार वाजता मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी बारा वाजता आनंदाश्रम आणि शक्तीस्थळाला भेट देऊन गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत तर शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाचा दुसरा दिवस असणार असून हा मुख्य दिवस आहे